नमस्कार, आज आपल्याला एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी 2022 पेपर बघायचा आहे. हा पेपर झाला होता 4 फेब्रुवारी 2023. या पेपरमध्ये 39 प्रश्न विचारले होते इंग्लिशचे, आणि त्यापैकी 21 प्रश्न जे होते ते वोकॅबवरती होते, आणि हेच 21 प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत. ते सुरू करण्यापूर्वी यापूर्वी आपण कुठले कुठले प्रश्नपत्रिका बघितलेत बघा. ग्रुप बीच्या म्हणजे पी एस आय एस टी एस ओचे सगळे पेपर बघितलेत 2015. कंबाईनचे पेपर 21, 20, 19, 18, पी एस आयचे 17, 16 आणि 15 इथं ॲड नाही आहे म्हणून तो पेपर नाही आहे. एस टी आयचे पेपर बघितले 17, 16, 15 ए एस ओचे पेपर बघितले 17, 16, 15. या सगळ्या पेपर्समधले वोकॅब आपण डिस्कस केलेले, तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे वोकॅब म्हणजे याच सिक्वेन्सने तुम्हाला सगळे पेपर आपल्या प्लेलिस्टमध्ये सापडतील. आणि त्याच्यानंतर परत 2 तासाचा एक कम्प्लीट व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या 2 तासाच्या व्हिडिओमध्ये परत हे सगळेचे सगळे पेपर जे आहेत हे सगळे पेपर आपण फास्टमध्ये डिस्कस केलेले आहेत 2 तासाच्या व्हिडिओमध्ये. असे 2 पार्ट्स का होतील आपल्याला. 2 तासाचा एक सेपरेट रिव्हिजन व्हिडिओ एक आहे, आणि एक डिटेल सगळे प्रश्नपत्रिका डिटेल असा पण एक व्हिडिओ प्लेलिस्ट आहे. ठीक आहे, आपल्या चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, जास्त वेळ नाही घालवत, आता पहिल्या प्रश्नाला डायरेक्ट सुरुवात करतो. 66 नंबर. बरं, 21 प्रश्न आहेत. 21 मधला पहिला प्रश्न काय विचारलं आहे बघा. आता पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द लेक्झिकल रिलेशन्स इन द अंडरलाईन पार्ट्स. बरं, जाऊ दे. लेक्झिकल रिलेशन म्हणजे त्यांनी अंडरलाईन पार्ट केलेले काहीतरी. आय सॉ अ ल्युनॅटिक हा शब्द आपण बघितलेला आहे. तुम्ही जर पहिल्या व्हिडिओपासून फॉलो करत असाल तर एका वाक्यात ल्युनॅटिक शब्द आला होता, आणि तिथं मी उल्लेख पण केला होता की इथनं शब्द 22 कंबाईनला विचारलेलं आहे पुढं. आणि आय सॉ अ मॅडमॅन, आता या दोघांचं रिलेशन कसं आहे असं विचारलं आहे. ल्युनॅटिकचं आणि मॅडमॅनचं रिलेशन कसं आहे. आता तुम्हाला जर तो व्हिडिओ जर आठवत असेल, मी ते जिथं ल्युनॅटिकचा अर्थ सांगितला होता, बरं, ज्यांनी बघितलं त्यांना आठवत असेल बघा. ल्युनॅटिक म्हणजेच काय? वेडा माणूस. आणि मॅडमॅन म्हणजेच काय? मॅडमॅन म्हणजे पण वेडा, मॅड म्हणजेच वेडा. मग काय रिलेशन बसतं यांचं? समानार्थी शब्द येते. बरोबर, समानार्थी. उत्तर काय येणार आहे आपल्या इथं? ऑप्शन नंबर 1, सिनोनिम्स आहेत ते. बरं, अँटोनिम्स विरुद्धार्थी आहेत का? नाही, चुकते. पॉलिसेमी हे पण नाही, चुकते. आणि हायपोनिमी हे पण नाही, चुकते. हे 2 शब्द कसे आहेत? ल्युनॅटिक आणि मॅडमॅन हे दोन्ही शब्द एकमेकांना कसे आहेत? समानार्थी आहेत. म्हणून सिनोनिमी म्हणा किंवा समानार्थी म्हणा, म्हणजेच सिनोनिम्स म्हणा, ते काय दोन्ही एकच झालं, ते काय फरक पडत नाही आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये जे वोकॅब विचारलेत रिपीट झालेला वोकॅब येतो, आणि कन्सेप्टचा पार्ट आहे इथं. फक्त वोकॅब पार्ट करून नाही चालणार, इथं कन्सेप्ट लक्षात घ्यायला लागते. बरं, प्रश्न 2 मिनिट साईडला ठेवतो, पहिल्यांदी कन्सेप्टचा पार्ट क्लिअर करतो. इथं काय विचारलं आहे? डिस्कवर, इन्व्हेंट हे 2 शब्द आपल्याला दिसत इथं. डिस्कवर, इन्व्हेंट, आणि तेच शब्द उलटे पालटे करून ऑप्शनमध्ये पुढं मागं टाकलेले आहेत. मूळ शब्द कुठले आहेत तिथं? डिस्कवर आणि इन्व्हेंट. ठीक आहे, डिस्कवर आणि इन्व्हेंट. आता हे 2 जे व्हर्ब आहेत हे कधी वापरायचे हे पहिलं आपल्याला माहिती असलं पाहिजे. इन्व्हेंट, पहिल्यांदा इन्व्हेंट सांगतो. आता सायन्समध्ये ज्या गोष्टी असतात बघा, आता बल्बचा शोध, थॉमस एडिसनचं वरती उदाहरण घेतलं आहे. एडिसन हे तर इन्व्हेंट बसणारे बघा, इन्व्हेंटेड, इन्व्हेंटेड द इलेक्ट्रिक लॅम्प. सायन्समध्ये कुठलं पण असू द्या, आता एसीचा पहिल्यांदा कधी तरी शोध लागला असेल ना, मग एसीचं इन्व्हेन्शन झालं. म्हणजेच रेडिओ पण पहिल्यांदा जेव्हा कधी शोध लागला त्यावेळेस इन्व्हेंटेड झाला. किंवा रेल्वेचा पहिल्यांदा शोध लागला, रेल्वे इंजिनचा शोध लागला, इन्व्हेन्शन झालं. म्हणजेच जे अस्तित्वात नव्हतं, जे प्रथमतः तयार करण्यात आलं, अस्तित्वात नव्हतं पण प्रथमतः तयार केलं, त्यावेळेस शब्द वापरायचा इन्व्हेंट किंवा इन्व्हेन्शन. कळलं काय? काय पॉईंट सांगितला? जे पृथ्वीवरती किंवा आपल्या पर्यावरणामध्ये अस्तित्वातच नव्हतं आणि ते प्रथमतः निर्माण करण्यात आलं, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण? इन्व्हेंट असा शब्द वापरणार आहे. आणि डिस्कवर म्हणजेच काय? जे ऑलरेडी आहे पण माहिती नाही आहे फक्त कोणाला, आणि ते फक्त शोधून काढलं, त्यावेळेस त्याला काय म्हणणार? डिस्कवर. मग आता अमेरिका ऑलरेडी पृथ्वीवरती होता, त्याचा शोध फक्त कोणी लावला? कोलंबसने लावला. म्हणून इथं काय बसणार? डिस्कवर बसणार. डिस्कवर म्हणजे आता पहिल्या एमध्ये डिस्कवर बसला आणि बीमध्ये इन्व्हेंटेड बसला. मग आता डिस्कवर, इन्व्हेंट कुठे? डिस्कवर, डिस्कवर चुकलं. पहिलं आपल्याला डिस्कवर पाहिजे, म्हणजे इथं डिस्कवर आणि इन्व्हेंटेड हे 4 इथं बसते. परत एकदा फास्ट रिपीट करतो. इन्व्हेंट म्हणजे जे अस्तित्वातच नव्हतं, प्रथमतः निर्माण झालं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? इन्व्हेंट. आणि डिस्कवर म्हणजेच काय? जे पृथ्वीवरती ऑलरेडी होतं फक्त माहीत नव्हतं कोणाला, आणि त्या टायमिंगला त्याचा शोध लावला, त्यावेळेस डिस्कवर म्हणायचं.
ठीक आहे, कळला असेल पाठ. आता पुढचा प्रश्न घेऊ. बरं, हा प्रश्न तिसरा प्रश्न पण रिपीट झालेला प्रश्न आहे, हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बरं, आता याला शॉर्ट ट्रिक काय वगैरे मी अशी काय लक्षात ठेवलेली नाही, डायरेक्ट रिपीटेड आहे तो वाचून वाचूनच लक्षात राहिले माझ्या. काय विचारले? एक्सटेम्पोर स्पीच. एक्सटेम्पोर स्पीच, आता एक्सटेम्पोर स्पीच म्हणजेच काय? आता समजा मी एक उदाहरण सांगतो. तुम्ही जर पास झालात, पास झाल्याच्या नंतर तुम्ही कार्यक्रमाला वगैरे गेलात, तर तिथं तुम्हाला म्हणणार ना दोन शब्द बोला, पण तुम्ही प्रिपरेशनच नाही केलेलं, मग त्यावेळेस तुम्ही जे बोलणार ते स्पीच कसं असणार? एक्सटेम्पोर स्पीच असणार. म्हणजेच काय? अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. म्हणजे कुठल्याही प्रिपरेशनच्या शिवाय जे स्पीच केलं जातं, म्हणजे जे भाषण केलं जातं, त्याला काय म्हणणार आहे आपण? एक्सटेम्पोर स्पीच. ठीक आहे, याचं उत्तर एक आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे, बाकीचे ऑप्शन तयार केलेले आहेत, त्याला काहीच अर्थ नाही आहे, कुठला वॉकअप त्यासाठी बसतसुद्धा नाही आहे. ठीक आहे, तीन प्रश्न झाले. चौथा, द कॅच, कॅच द अपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स. आता कॅचला अंडरलाईन केलेली आहे, आणि कॅच म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे. बरं, आता मी पहिले चारही वॉकअप क्लिअर करून टाकतो, शब्दशः अर्थ बसत नाही, वाक्याच्या अर्थानुसार थोडासा वड ओढून ताडून आणायला लागतो इथं अर्थ आपल्याला. पहिलं सेज, सेज म्हणजेच काय? वेढा घालणे म्हणतो ना आपण, वेढा म्हणजे पूर्वी काळी जे काही युद्ध व्हायचे, ते युद्धामध्ये सैनिक एखाद्या किल्ल्याला ज्यावेळेस वेढा घालणार, त्यावेळेस वेढा घालला म्हणजेच काय? सेज केला, वेढा घालणे. सीज, हा सीज म्हणजेच काय? सीज फायर म्हणतो ना आपण बघा युद्धातला, सीज फायर म्हणजेच युद्धबंदी, म्हणजे फक्त सीजचा अर्थ काय होईल? बंदी. आणि फायर म्हणजेच युद्ध, म्हणजे शब्द काय बनतो मराठीमध्ये? युद्धबंदी करा, म्हणजे सीज फायर झाला. भारत पाकिस्तानमध्ये जे काय युद्ध झालं होतं 1948 दरम्यान, किंवा 1962 भारत चीन बरोबर झालं, किंवा 1965 भारत पाकिस्तान झालं, ते युद्धबंदी ज्यावेळेस होणार ना, त्यावेळेस त्या युद्धबंदीला काय म्हणायचा? सीज फायर. हा शब्द फक्त इथंच बसतो युद्धासाठी, युद्धबंदी, सीज फायर, दुसरीकडे कुठंच नाही बसवायचं याला. सीज फायर म्हटलं की युद्धबंदी. ठीक आहे, आता सीज, झेडला मी इथं डिनोट केलं आहे किंवा लक्षात ठेवलं आहे, झेड, ए टू झेड सगळं जप्त केलं, असं मी एक वाक्य लक्षात ठेवलं स्टार्टला, आणि त्यानंतर तो वॉकॅब परमनंट लक्षात राहिला, म्हणजे इथं जप्त करणे. आता आय टी डेटा, इन्कम टॅक्सवाले ज्यावेळेस धाड मारतात, त्यावेळेस ते काय करतात? मालमत्ता, बेहिशेबी मालमत्ता जप्त करतात. मग बेहिशेबी मालमत्ता जप्त केली, त्यावेळेस न्यूजला तुम्हाला लिहिलेलं असतं सीज केली. मालमत्ता कशी केली? सीज म्हणजे जप्त केली. आणि या सीलचे अर्थ, दोन तीन अर्थ होतात बघा. पहिला सील, तर तुम्ही एम पी सीचा पेपर देताना बघितला असेल, पेपर कसा असतो? सील असतो, म्हणजे बंद असतो, बंद, बरोबर आहे, सील. मोहर जो असतो, मोहर, मोहर किंवा त्याला आपण म्हणतो आता शिक्का. तुम्ही तुमच्या घराच्या जवळ किंवा आजूबाजूला एक दुकान पाहिलं असाल बघा, आमचे इथं रबरी शिक्के बनवून मिळतील, रबरी शिक्का, शिक्का म्हणजेच काय? सील. आणि त्यालाच पूर्वी काय म्हणायचे? मोहर, किंवा अजूनसुद्धा शासकीय भाषेत त्याला मोहर असं म्हणतात, मोहर. मोहर बंद पेटीत, ज्यावेळेस मतदान होतं, मतदान झाल्याच्या नंतर ते मतपेट्या ज्यावेळेस पॅक होतात ना, त्यावेळेस मोहर बंद पेटीत त्या पॅक होतात, म्हणजे शिक्का सील केलेला असतो त्याला. ठीक आहे, हा एक बंद, आपला पेपरवाला बंद, नंतर शिक्का, अजून एक सील होतं इथं. अमेरिकेमध्ये जे काय नेव्हीचे मेंबर असतात ना, USA मधील नेव्ही मेंबर, त्यांना पण सील म्हणतात बघा, नेव्ही सील म्हणतात. भारतातल्या नेव्हीच्या मेंबरला तसं नाही म्हणत, अमेरिकेच्या स्पेसिफिक याला म्हणतात बघा. बरं, आता चारही ऑप्शनचे अर्थ मी इथं क्लिअर केले, आता परत एकदा फास्टमध्ये बघू आणि वाक्यात काय बसतं बघूयात. बरं, मी असं काय म्हटलं? कारण की वाक्यात डायरेक्ट शब्दशः अर्थ बसत नाही, इथं ओढून ताणून आणायला लागतो अर्थ. पहिला ऑप्शन काय सांगितलं आपण? सेज. सेज म्हणजेच वेढा, जो गडाला किंवा किल्ल्याला किंवा एखाद्याच्या घराला पोलीस ज्यावेळेस वेढा मारतात, कॉर्डन ऑफ, मग त्याला एक म्हण आहे बघा, कॉर्डन ऑफ, ती कॉर्डन ऑफ म्हणजेच काय? सेज, वेढा घालणे, म्हणजे इथं वेढा घालणे. कॅच द अपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स, म्हणजे तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीला वेढा घाला, असं काही तिथं अर्थ बसत नाही आहे बघा तिथं. सीज फायर, तर हा शब्द फक्त युद्धाच्या संदर्भातच वापरायचा आहे. सीज फायर, इथं युद्धाचा उल्लेख केलेला आहे का काय? नाही. कॅच द अपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स, युद्धाचा काय संबंधच नाही आहे, त्यामुळे नाही येते. आणि सील जो अर्थ आहे म्हणजेच पेपर बंद, आपला जो सीलमध्ये पेपर येतो तो, मोहर म्हणजे शिक्का, किंवा USA मधील नेव्ही मेंबर, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन बसत नाही. पहिला नाही बसत, दुसरा नाही बसत, आणि चौथा पण बसत नाही. म्हणजे जप्त किंवा सीज करा,
ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणतो बघा, एक वाक्य ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही काय करा, ती ऑपॉर्च्युनिटी मिस नका करू, ती ग्रॅब करा. हा अर्थ आयोगाने इथं करेक्ट दिलेला आहे, सीज जप्त. कॅश द ऑपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स म्हणजेच तुम्ही काय करा, ती जप्त करा ऑपॉर्च्युनिटी, असं त्या वाक्यातून त्यांना म्हणायचं आहे. शब्दशः बसत नाही आहे, मी परत एकदा रिपीट करतो. हा ओढून ताणून आणलेला आहे, त्यांनी तयार केला असेल किंवा सेंट्रलच्या एखाद्या प्रश्नपत्रिकेतला कॉपी केलेला असेल. हा तुम्हाला कुठल्याच ह्याच्यात बसणार नाही, कॅचला समानार्थी शब्द सीज दिला आहे, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात सापडणार नाही बघा. ठीक आहे, चार प्रश्न झाले. पुढचा पाचवा प्रश्न, हा प्रश्न आता फ्रेझल वर्बवरती प्रश्न विचारला आहे. फ्रेझल वर्बवरती प्रश्न विचारला आणि पहिल्या व्हिडिओपासून मी म्हणत आलेलो आहे की फ्रेज लक्षात ठेवायले थोडेशा अवघड आहेत, किचकट आहेत, लक्षात नाही राहत व्यवस्थित. आणि मी हे पण म्हणत आलो आहे की काहीतरी स्टोऱ्या बनवा आणि त्याच्यानुसार लक्षात ठेवा. आता काही काही 150-250 फ्रेझल वर्बसाठी मी काही काही स्टोऱ्या बनवलेल्या आहेत, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा कधी बनवले आणि त्यानुसार ते फ्रेजेस लक्षात राहिले. आता इथं जे फ्रेझल विचारलेले आहेत, इथं गो फार्थर फ्रेझर फ्रेज जी आहे, मी गुगल सर्च केली आणि त्याच्यामध्ये ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये मला 5-6 अर्थ भेटलेले त्याचे, गो फॉरचे वेगवेगळे 5-6 अर्थ आहेत. 5-6 एवढे आपण करत बसायचे का? बरं, गो डाऊनचा पण एकच आहे, गोइन फॉरला एक सापडली, गोइन टूला पण एक सापडली, अजून पण अर्थ असतील. बरं, किचकट आहे म्हणजे का आपल्याला काय स्किप करायचे असं नका समजू. आयोगाने जेवढे विचारलेत तेवढे करा, तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक असेल त्या पुस्तकात जेवढे दिलेत तेवढे करा, बस एवढं सफिशियंट आहे, याच्या बाहेर जायची काही गरज नाही आहे. आता हा प्रश्न बाहेरचा होता, पुस्तकात दिलेला नव्हता कुठल्या, म्हणजे मला तरी नाही सापडला की हा प्रश्न जसाच्या तसा पुस्तकात कुठल्या तरी सुटू शकतो. ठीक आहे, आपण प्रश्न बघू. यू विल नीड टू डॅश डॅश द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल्स. एक एक अर्थ बघू पहिले आपण काय दिलेले आहेत आणि मग गो डाऊन, गो फॉर आणि तिथं काय बसते बघू आपण. गो डाऊन, गो डाऊन, आता गो डाऊन म्हणजेच काय, खाली जाणे, आणि शब्द सहा त्याचा तसंच अर्थ आहे, खाली जाणे. मग आता खाली जाणे काय काय खाली जातं, सूर्य खाली जातो बघा, चार दुपारी 2-3-4 नंतर काय होतो आहे, सूर्य खाली खाली जातो. मग मी काय म्हणेल त्यावेळेस, सन इज गोईंग डाऊन, त्यावेळेस म्हणता येईल. जर शिप पण म्हणू शकतो बघा आपण, एखादं जहाजाला जर एकदा होल वगैरे पडलं, पाणी आत जायला लागलं, तर शिप काय होणार आहे, समुद्रामध्ये बुडत जाणार आहे, खाली जाणार आहे. मग शिप इज गोईंग डाऊन, मग शिप पण कसं चाललेलं आहे, खाली चाललेलं आहे. तापमान पण खाली जातं बघा, थंडीच्या काळामध्ये तापमान खाली जातं, मग टेम्परेचर इज गोईंग डाऊन. किंवा एखाद्या ठिकाणी सेल लागला असेल तर किमती कमी झालेल्या असतील, मग मी काय म्हणेल तिथं, प्राइजेस आर गोईंग डाऊन. म्हणजे खाली जाणे हा शब्दशः डायरेक्ट अर्थ इथं बसलेला आहे, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. गो फॉर, आता गो फॉर दुसरी जी आहे, ठरवणे, एखादी गोष्ट ठरवणे त्याला काय म्हणायचं, ठरवणे, गो फॉर म्हणजेच काय, ठरवणे. बरं, इथं मी गो फॉरला 5-6 अर्थ सांगितले, त्यातला एकच लिहिला मी इथं, सगळे लिहित बसत नाही, गिचमिडकाल होऊन जाईल सगळा. गो इन फॉर म्हणजेच काय, मैदानात उतरणे. मी तर डबल नाही लिहित, हिथंच लिहितो, मैदानात उतरणे म्हणजेच काय, आता MPSC अभ्यास करायचा आहे, म्हणजे MPSC मैदानात तुम्ही उतरलात, किंवा UPSC अभ्यास करताय, मग UPSC मैदानात उतरणार, म्हणजे एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलात, असा अर्थ घ्यायचा त्याचा. गोईन फॉर, आय एम गोईन फॉर MPSC, म्हणजे MPSC अभ्यास करायला मी काय केलं, स्टार्ट केलं, त्या कॉम्पिटिशनला स्टार्ट केली, मैदानात उतरलो. आणि गो इन टू म्हणजेच काय, खोलात जाऊन अभ्यास करणे, खोलात अभ्यास, एवढंच लिहितो मी, खोलात अभ्यास. परत एकदा फास्ट रिपीट करू, गो डाऊन म्हणजेच काय, शब्दशः खाली जाणे अर्थ होतो त्याचा, सूर्य खाली गेलेला आहे, शिप खाली गेलेले, टेम्परेचर किंवा प्राइजेस खाली गेलेले आहेत. गो फॉर म्हणजेच काय, एखादी गोष्ट ठरवणे, मी इथं एकच लिहिले, बाकीचे पण खूप अर्थ आहेत. गो इन फॉर म्हणजेच काय, मैदानात उतरणे, म्हणजे MPSC UPSC मैदानात उतरलो, किंवा दुसरं कुठल्याही पण स्पोर्ट्समध्ये उतरल्याच्या नंतर त्याला काय म्हणणार, गो इन फॉर. गो इन टू म्हणजेच काय, खोलात अभ्यास करणे. आता इथं काय बसते बघूयात आपण, यू विल नीड टू डॅश डॅट द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल्स, म्हणजेच तुला जर तो सब्जेक्ट ग्रेटर डिटेल्समध्ये जर वाचायचा असेल तर तुला काय करावं लागेल, खोलात अभ्यास करावा लागेल. म्हणजे काय बसते इथं, गो इन टू हे उत्तर बसते, मग इथं काय येणार, गो इन टू. ठीक आहे, युनिक होती फ्रेज, पहिल्यांदी विचारलेली आहे फ्रेज, इथं आपल्याला रिपीट झालेला नाही आहे प्रश्न, भविष्यात रिपीट होऊ शकतो बघा, लक्षात ठेवा प्रश्न. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन जोडायला लावायला विचारलेले, सोपा प्रश्न आहे, कुठलंही वोकॅबचे पुस्तक तुम्हाला सापडून जाईल बघा. काय विचारले पहिलं बघा, लॉस ऑफ मेमरी, तुमचा स्मृतीभ्रंश झाला, विसरायला लागले, तुम्हाला काहीच आठवत नाही आहे, त्याला काय म्हणतो, ॲमनेशिया. तुम्हाला जर मेंदू चॅप्टर ज्यावेळेस येतो ना,
आपल्या सायन्समध्ये मेंदूचं चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये पण ॲमनेशिया शब्द आपल्याला वाचायला भेटतो. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला असेल तर तुम्हाला तिथं वाचायला भेटला असेल. स्मृतीभ्रंश, विसरतो आपण, ॲमनेशिया. लॉस ऑफ व्हॉइस, लॉस ऑफ व्हॉइस म्हणजेच काय, अफोनिया. अफोनिया म्हणजे इथं काय बसले याला, अफचार, अफोनिया. आणि अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड म्हणजेच काय, करिझ्मा. म्हणजे दैवी सामर्थ्य जे काय असतं ना, भविष्यात काय होईल मला ते दिसतं आहे, किंवा एखादी जग म्हणजे दैवी सामर्थ्य, एवढं लक्षात ठेव मी शॉर्टमध्ये लिहितो इथं, दैवी सामर्थ्य, बस एवढंच लक्षात ठेवा. करिझ्मा, गाडी बघा करिझ्मा, ती टू व्हीलर, ती करिझ्मा असं लक्षात ठेवा, ती म्हणजेच काय, दैवी सामर्थ्य आहे. त्यांनी त्याच हिशोबाने त्यांनी त्या गाडीचं नाव करिझ्मा ठेवले, पण असं काही दैवी सामर्थ्य वगैरे नाही आहे. जोरात जर गाडी चालवली हायवेला, जोरात जोरात कसंही वाकडा तिकडं पळला, त्याचं पण ॲक्सिडेंट होणारचे, ठीक आहे. म्हणजे ते गाडीला नाव दिले फक्त करिझ्मा, बस एवढं लक्षात ठेवा इथं. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड म्हणजेच काय, करिझ्मा. आणि सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड म्हणजेच काय, भजन म्हणायचं याला, भजन. त्याचा अर्थ काय होतो, हिम. आता हिम, एम तिथं सायलेंट आहे, हिम्न, तुम्हाला स्पेलिंगसाठी लक्षात ठेवायचं असेल तर हिम्न म्हणा, हिम्न. बरं, आता याचा एक करंटचा तुम्ही, करंट तुम्ही कशातनं वाचत असाल, आता मी बऱ्याच वेळा मला नोटिफिकेशन ऑन असतात करंटचे माझे, तर त्याच्यामध्ये मला एक न्यूज वाचली आली होती बघा, द इंडियन एक्सप्रेसची न्यूज होती, तुम्ही वाचली पण असेल बघा. अबाइड विथ मी द ख्रिश्चन हिम ड्रॉप फ्रॉम द बीटिंग रिट्रीट सेरेमनी. हा करंटचा पण प्रश्न आहे, भविष्यात तुम्हाला कुठेही करंटला विचारू शकतात बघा. बीटिंग रिट्रीट सेरेमनी असतो, एक कार्यक्रम असतो, 26 जानेवारीला जो काही कार्यक्रम सुरू होतो आपला, 27-28 तारखेपर्यंत चालत असतो, आणि सर्वात शेवटचा जो काही कार्यक्रम असतो ना, त्याला म्हणतात बीटिंग रिट्रीट सेरेमनी. म्हणजे बीटिंग रिट्रीट हा कार्यक्रम, त्याचा सर्वात शेवटचा कार्यक्रम असतो, तो दिल्लीला असतो. आणि त्या कार्यक्रमाच्या सगळ्यात शेवटी एक भजन म्हणलं जायचं, अबाइड विथ मी. गांधीजींचं आवडीचं भजन हे, इंग्लिश भजन हे, ते अबाइड विथ मी हे भजन वाजवलं जायचं बघा 26 जानेवारीला, म्हणजे 26 जानेवारीच्या शेवटी, 27-28 तारखेला शेवटच्या टप्प्यामध्ये. अबाइड विथ मी हे काय भजन होतं, तिथं हिम हा शब्द वापरलेला आहे बघा, हिम. आणि ते भजन यावर्षीपासून काय केलेलं आहे, ड्रॉप करून टाकलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी कुठलं गाणं वाजवलं, तर ए मेरे वतन के लोगो हे गाणं वाजवलं होतं बघा. तुम्ही हे करंटला वाचलं असाल, तिथं भजन मराठी करंटमध्ये तुम्ही भजन हा शब्द वाचला असाल, आणि इंग्लिश सगळ्या न्यूजपेपरला कुठला शब्द वापरला इथं, हिम. एवढं मला इथं सांगायचं होतं बघा. बरं, बराच मोठा होत चाललं आहे व्हिडिओ, 6 वोकॅब झाले आपले, बाकीचे वोकॅब आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.